नमस्कार, वंदानाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आजची आपली रेसिपी चिकन टिक्का मसाला. या रेसिपीच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरी अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट चिकन टिक्का मसाला बनवू शकता. चला तर मग चिकन टिक्का मसाल्याची रेसिपी बघूया. एका मोठ्या ताटात 1/2 किलो बोनलेस चिकनचे बारीक केलेले तुकडे नीट स्वच्छ करून घेतले आहेत. आता त्यात गरम मसाला, धने पावडर, चाट मसाला, काळी मिरी पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट तसेच कसुरी मेथी हाताने चुरून 1/2 लिंबाचा रस पिळून टाकावा. आता त्यामध्ये 1 चमचा तेल, चवीनुसार मीठ, 1/2 कप दही इत्यादी घालून चिकनला सर्व चांगले मिक्स करून लावा. सर्व मसाल्याचे किती साहित्य घेतले आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तिथे जाऊन तुम्ही चेक करा. हे मिश्रण चांगले मिसळून झाले की 1/2 तास ते 2 तासापर्यंत झाकण लावून तसेच मॅरिनेशनसाठी ठेवा. असे केल्याने सर्व मसाले दही चिकनमध्ये चांगल्या प्रकारे सोक होऊन अजून चिकन सॉफ्ट होते व लवकर शिजले जाते. शिजल्यावर आतून सॉफ्ट राहून त्याची चव खूप खुसखुशीत आणि वरून कुरकुरीत लागते. मॅरिनेट केलेल्या चिकनला शिजवण्यापूर्वी चिमूटभर खाण्याचा लाल रंग लावून घेऊया. फूड कलरला कोणतीही चव नसल्यामुळे हे पूर्णपणे दिसण्यासाठी केले जाते, त्यामुळे चिकन टिक्का मसाल्याला त्याचा चमकदार लाल रंग येतो. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. चिकन टिक्क्याला तंदुरी फ्लेवर देण्यासाठी 1 छोटा तुकडा कोळशाचा गॅसच्या फ्लेमवर गरम करून घेऊया. स्मोकी तंदुरी फ्लेवरचा चिकन टिक्का मसाला खूप छान लागतो. 3 ते 4 मिनिटांनी झाकण काढून टाका. चिकन आता शिजवण्यासाठी तयार आहे. नॉनस्टिक पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवले. 2 बॅचमध्ये चिकन शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. चिकन थोड्या थोड्या अंतरावर पॅनमध्ये ठेवा. लो टू मीडियम वर गॅस फ्लेम ठेवून पॅनला झाकण लावा. सुरुवातीला चिकनला थोडे पाणी सुटते, त्यात चिकन पूर्ण शिजले की झाकण काढून घ्या. चिकनला चिमट्याने उलट सुलट करत थोडे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्या. चिकन पॅन मधून बाहेर काढण्याआधी त्यामध्ये 1 चमचा बटर टाका आणि त्यामध्ये मिनिटभर फ्राय करून घ्या. त्यामुळे चिकन मस्त आकर्षक आणि चमकदार दिसते. अशाच प्रकारे उरलेले चिकन टिक्का मसाला बनवून घ्या. अशाच टेस्टी आणि नाविन्यपूर्ण रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, त्या रेसिपी ही तुम्ही नक्की बघा. तसेच वंदनाज रेसिपीला फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब वर नक्की फॉलो करा. शेजवान चटणी बरोबर चिकन टिक्का मसाल्याची चव अजूनच वाढते. तुम्हीही नक्की करून बघा, खूप छान लागते. मस्त टेस्टी क्रिस्पी चिकन टिक्का मसाला तयार आहे. पुदिन्याची पाने किंवा कोथिंबीरीने त्यांना सजवूया. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. चॅनलला भेट द्या. धन्यवाद.